बातमी काय सांगते पहा, सुंदरी राज्यातील पहिली पियस आहे, एक अनाथ मुलगी। त्याबद्दल ह्या ताईचे त्रिवार अभिनंदन, कारण असं की ह्या ताईला अतिशय संघर्ष करावा लागला, कारण ती अनाथ होती आणि तिने हे जे यश मिळवले ते आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नोकरी करत। आता जी मुलं स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आईबापाच्या पैशावर वर्ष गुंती मोठमोठ्या शहरात राहतात केवळ परीक्षा देण्यासाठी आणि ट्युशन लावण्यासाठी, ही हे यश या ताईचं या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे। जर संघर्षाची तयारी असेल, दृढदम्य आत्मविश्वास असेल आणि चिकाटी असेल, तर नोकरी करतसुद्धा परीक्षा देता येते। हे आपल्या या केवळ परीक्षेसाठी शहरात राहणाऱ्या मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणून विशेष करून मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि या ताईच्या प्रयत्नाला सलाम करत आहे। कारण सुंदरी ही पहिली कन्या आहे जी इज फर्स्ट अटेम्प्ट टू बी सिलेक्टेड ॲट पी एस आय फ्रॉम अनाथ कोटा, आणि तेही आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नोकरी करत। पहा 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 मित्रांनो, इफ देअर जे विल देअर जे वे, पण इच्छा कशी, बर्निंग डिझायर पाहिजे, त्याशिवाय यश अशक्य। मग तुम्ही किती ट्युशन लावा, काही करा काही करा, तुमच्या किती पैसा असू द्या, संघर्षाला पर्याय नाही, चिकाटीला पर्याय नाही। थँक्यू। आणि सर्व फक्त ट्युशनसाठी आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलं शहरात राहतात, त्यांना नम्र विनंती, या ताईपासून काहीतरी मला वाटतं मार्गदर्शन घ्यावं, जेणेकरून आईवडिलावरील हे जास्तीचं आर्थिक बर्डन कमी होईल। थँक्यू। काइंडली सबस्क्राईब।